शौचालय दुरुस्तीच्या कामाचं नव्वद लाख रुपयांचं बिल मिळत नसल्यानं मक्तेदाराने महापालिकेकडे आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे रमेश दिल्लीवाले असं या मक्तेदाराचं नाव असून त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून चौदाव्या वित्त आयोगामधून शौचालयाची कामं केली होती तीन हजाराहून जास्त शौचालय दुरुस्तीचं काम करण्यात आलं असून एकूण बिल दोन कोटी ब्याण्णव लाख ,00 रुपये होतं यातील दोन कोटी रुपयांचं बिल वसूल झालं पण गेल्या कित्येक वर्षांपासून अद्याप उर्वरित नव्वद लाखांचं ,00 बिल मिळालेलं नाही याबाबत पाठपुरावा केला असता चौदाव्या वित्त आयोगाचा फंड परत गेला आहे असं सांगण्यात आलं पुढच्या वर्षीचा फंड उपलब्ध झाल्यानंतर तुमची बिलं काढण्यात येतील असं तोंडी आश्वासन देण्यात आलं सद्यस्थितीत चौकशी केली असता आरोग्य विभागाकडे फंड जमा झाला आहे त्यातून लवकरात लवकर बिल मिळावं अन्यथा पालिका आयुक्तांनी आत्मदहनाची परवानगी द्यावी अशी मागणी रमेश दिल्लीवाले यांनी केली